दरम्यान आयोगाच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण तेही नजर टाकूया. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षणाची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. मराठा समाज मागास, 84% मराठा समाज प्रगत उन्नत नाही असं अहवालात नमूद करण्यात आलंय. 50% वर आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक स्थिती आहे असंही निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. नवा कायदा करून आरक्षण देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्याची शिफारस आहे. तर 2 दशकांपासून मराठा समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे. मराठा समाजाला सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये वाजवी टक्केवारीची, शेतकरी आत्महत्येतील 94% व्यक्ती मराठा समाजातील, या सगळे मुद्दे या अहवालामध्ये. तर कोणत्या राज्यामध्ये आरक्षणाचा किती टक्के वाटा आहे आपण तेही पाहूया. महाराष्ट्रामध्ये एकूण जाती 346, SC 13%, ST 7%. महाराष्ट्रातल्या आरक्षणाची ही टक्केवारी आपण बघतोय. OBC 19%, SBC 2%, VJA 3%, NTB 2.5%, NTC 3.5%, NDT 2%, EWS 10%, मराठा 10%. महाराष्ट्रात एकूण आरक्षण आहे 72%. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.